ब्रेक नंतर स्वागत. मुंबईच्या ट्रॉम्बे मध्ये शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर 12 ऑक्टोबरच्या रात्री जीवघेणा हल्ला झाला. यात ते बालंबाल बचावले होते, मात्र आमदारांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला. प्रकरणानंतर आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. आरोपी फरार होते. 4 दिवसानंतर गळाला लागले आहेत आणि समोर आलंय या हल्ल्यामागचं मूळ कारण. शिवसेना आमदार तुकाराम काते हल्ला प्रकरण. 4 हल्लेखोर ताब्यात, मेट्रोच्या वादातून हल्ला. 2 कार तलवार जप्त, फरार आरोपींचा शोध सुरू. 12 ऑक्टोबरला केला विरोध तर काढल्या तलवारी. काय आहे हल्ल्यामागचं मूळ कारण? शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरती आणि त्यांच्या बॉडीगार्डवरती 12 ऑक्टोबरला ट्रॉम्बे हद्दीत तलवारीनं हल्ला झाला होता. पोलिसांनी 4 दिवसात आरोपींना पकडून तुरुंगात डांबलंय. मेट्रोच्या कामातूनच हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आल्याची माहिती परिमंडळ 7 पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. 12 आणि 13 तारखेच्या मध्यरात्री हा प्रकार मानपूर मधल्या महाराष्ट्र नगरमध्ये घडलेला होता आणि या प्रकारामध्ये कलम 307 आणि रायटिंग खाली हा गुन्हा आम्ही ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला होता. आता यातले नेमके आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही आज रोजी अटक केलेली आहे. सचिन खंडागळे, मंगेश सावंत, विशाल खंदारे, सूरज कारके यांनी आमदार तुकाराम काते यांच्यावरती हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींकडनं 2 कार आणि तलवार जप्त करण्यात आले. त्यांचे इतर साथीदार मात्र फरार आहेत. त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. नेमका हा हल्ला का झाला याबाबत आज मिती संभ्रम आहे. शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावरती जीवघेणी हल्ला झाला होता. या प्रकरणामध्ये समोर आलंय की मानखुर्द येथे जो मेट्रोचं काम चालू आहे त्या काममध्ये स्थानिक लोकांना काम द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार कातेने केली होती आणि जोपर्यंत स्थानिक लोकांना काम देत नाही तोपर्यंत मेट्रो त्यांचे थांबणार होते. अशामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि या हल्ल्या प्रकरणी मध्ये सध्या 4 लोक अटक आहे आणि ह्याच्यामध्ये कोण कोण आहे ह्याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. आता हल्ला का झाला त्यामागचं समोर येणारं कारणही ऐका. म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांची समाजसेवा कशी सुरू आहे याचीही तुम्हाला कल्पना येईल. तुकाराम काते यांनी 8 ऑक्टोबरला मोर्चा काढला. मेट्रोच्या मानखुर्द येथील कामासंदर्भात त्यांनी ठेकेदारांविरोधात एल्गार पुकारला. मेट्रोच्या कामात स्थानिकांना काम मिळावं यासाठी मोर्चा काढला. काम दिलं नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याची ताकीद दिली. 2 दिवस काम बंदही ठेवण्यात आलं. तिसऱ्या दिवशी काम पुन्हा सुरू झालं. काम पुन्हा सुरू झाल्यानं 12 तारखेला आपल्या कार्यकर्त्यांसहित त्यांनी स्वतः जागेवरती जाऊन हे काम पुन्हा बंद पाडलं आणि ते शेजारी असलेल्या देवीच्या दर्शनासाठी मंडपात गेले. याचवेळी घात लावून बसलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. आता हल्लेखोर MA मारडी येथील मेट्रोच्या ठेकेदारांची माणसं आहेत की इतर कुणी हा तपासाचा भाग आहे. पण राजकीय वलय असलेल्या या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली आहे आणि आता हल्ल्यामागचं मूळ कारण उजेडात आणणार का हा मूळ प्रश्न आहे. विशाल सिंग सोबत आनंद पांडे, TV9 मराठी, मुंबई.